पोखरकर नेत्रालय। आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी। मोतीबिंदू, काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय। ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर। संपर्क 81 08 17 63 65। यंदा मान्सून वेळेवर दाखल होणार असल्यामुळे कृषी विभाग खरीपासाठी सज्ज झालाय। संगमनेर तालुक्यामध्ये कृषी विभागानं खरीप हंगामाची तयारी पूर्ण केली आहे। शेतकऱ्यांनी बी बियाणं खरेदी करताना कृषी सेवा केंद्रांमधून पक्की बिलं आणि लेबल पाहूनच खरेदी करावेत असं आवाहन तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी केलंय। यावर्षी संगमनेर तालुक्यामध्ये सुमारे 17,000 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त केला जातोय। त्याखालोखाल 16,500 हेक्टरवर मका, त्याचबरोबर यावर्षी बाजरी 14,000 हेक्टरवर तर कांदा 3,000 हेक्टरवर राहील असा अंदाज तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी व्यक्त केलाय। संगमनेर तालुक्यामध्ये कृषी विभागाच्या मार्फत खरीप हंगाम सन 2022-23 साठी बियाणे, खते आणि निविष्ठांचं नियोजन झालं आहे। बियाण्याची आता धावपळ लोकांची घेण्यास सुरुवात झालेली असून यावर्षी पावसाचा अंदाज जर बघितलं तर साधारणतः 98% पावसाचा अंदाज आहे, परंतु पुरेसा पाऊस ओलावा झाल्यानंतर पेरणी करावी। साधारणतः 90 ते 100 मीटर पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी, विशेषतः सोयाबीनची पेरणी करत असताना खोलीवरती पेरणी करावी। 2.5 इंचाच्या ते 3 इंचापर्यंत खोलीपर्यंत बियाणं जाईल इथपर्यंतच आपण पेरणी करावी। साधारणतः यावर्षी सर्वात जास्त क्षेत्र जर बघितलं तर ते सोयाबीनचं क्षेत्र राहू शकतं। साधारणतः 16,000 हेक्टरपर्यंत आपण सोयाबीनचं क्षेत्र यावर्षी प्रस्तावित धरलेलं आहे। त्याखालोखाल मक्याचं एक क्षेत्र 15,000 हेक्टरपर्यंत राहू शकतं। बाजरी आपली यावर्षी थोडीशी कमी होऊ शकते, 15,000 हेक्टरपर्यंत साधारणतः 13,000 हेक्टरपर्यंत राहू शकते। याचप्रमाणे इतरही जे काही पिकं असतील ते थोड्या प्रमाणात क्षेत्रात कमी जास्त होऊ शकतात। तसेच बियाण्याची घेताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी। बियाणे घेताना कृषी सेवा केंद्रावरून पक्की पावती, ते बियाण्याची वैधता आणि पक्की पावती घेतल्यानंतर त्याचा असलेला तपशील हा सविस्तर वाचूनच घ्यावा। बियाणे घेतल्यानंतर बियाण्याची बॅग फोडल्यानंतर खालून फोडावी, जेणेकरून वरचा जो टॅग आहे तो तसंच राहील। काही बियाणे त्या तसेच ठेवावी आणि बाकीची पेरणी करावी। भविष्यात बियाण्याबाबत काही अडचण किंवा तक्रार उद्भवल्यास कृषी विभाग, तालुका कृषी विभाग किंवा पंचायत समिती कृषी विभाग याकडे रितसर तक्रार त्या बियाण्याच्या विषयी नोंदवू शकतात। महाडीबीटीवर जाऊन शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीनं बियाणांची मागणी करता येणार आहे। त्यानंतर लकी ड्रॉ काढून कृषी विभागाच्या वतीनं बियाणांचा पुरवठा शेतकऱ्यांना होईल। त्याचबरोबर 90 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी असंही आवाहन गोसावी यांनी केलंय। यावर्षी संगमनेर तालुक्यामध्ये सोयाबीनचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे। आत्माअंतर्गत खरीप आणि रब्बी हंगामामध्ये विविध योजनांचा लाभ कृषी विभागाच्या वतीनं शेतकऱ्यांना मिळवून देण्यात येईल अशी माहिती कृषी विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे। बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर।